नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, या वर्षीची मकर संक्रांत ही 14 जानेवारी गुरुवार रोजी आहे. दरवर्षी 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या वर्षी 14 जानेवारी गुरुवारच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य जेव्हा धनुर राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. मित्रांनो, या वर्षी संक्रांतीचा जो शुभ काळ आहे तो सकाळी 8:05 सुरू होईल आणि रात्री 10:46 असेल. थोडक्यात हा मकर संक्रांतीचा दिवसभर चालणारा शुभ काळ होय. या वर्षीच्या मकर संक्रांतीचे वाहन हे सिंह असेल. उपवाहन गज म्हणजेच हत्ती असेल. या वर्षीच्या संक्रांतीचे आगमन श्वेत वस्त्र परिधान करून पाटली कंचकी धारण केलेल्या बाल्यावस्थेमधील कस्तुरीचे उठणे लावून गदा हे शस्त्र हाती घेऊन सुवर्ण पात्रात अन्न खाताना आग्नेय दिशेकडे पाहत पूर्वेकडे ही संक्रांत जाणार आहे. या संक्रांतीचे फळ असे आहे, जगभरात ज्या ज्या पांढऱ्या वस्तू आहेत त्यामध्ये तांदूळ असेल, दूध असेल, साखर असेल, यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, राजाबद्दल प्रजेच्या मनामध्ये विरोध वाढेल. शेतकरी कष्टकरी व संतांना कष्टाचा सामना करावा लागेल. साथींच्या रोगाचा प्रसार कमी होईल. या वर्षीच्या मकर संक्रांतीस पवित्र नदीत स्नान करावे. तिळाच्या वस्तूचे गोरगरिबांना दान करावे, त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये वाढ होते. या वर्षीची मकर संक्रांत अत्यंत महत्वाची आणि विशेष अशी आहे. त्याबद्दल थोडीशी धार्मिक माहिती जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. मित्रांनो, सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, यालाच मकर संक्रांत असे सुद्धा म्हणतात. आणि मकर संक्रांतीस सूर्याचा प्रवेश हा धनुर राशीमधून मकर राशीमध्ये होतो आणि याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तर दिशेकडे सरकणे. उत्तरायणापासून देशात आपल्या उष्णता वाढण्यास सुरुवात होते. म्हणजे तीळ म्हणतो त्याप्रमाणे तिळाप्रमाणे हा दिवस थोडा थोडा वाढत जातो. हा मकर संक्रांतीस दान अत्यंत महत्वाचे असते. मोक्ष प्राप्तीसाठी या दिवशी दान करावे. महाभारतामध्ये भीष्म पितामहा यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते, म्हणून मकर संक्रांतीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. भागवत व दैवी पुराणानुसार शनिदेवांचे त्यांच्या वडिलांशी वैर होते. शनिदेवाचे वडील म्हणजे सूर्यदेव. सूर्यदेवाला 2 बायका होत्या. पहिल्या बायकोचे नाव छाया तर दुसऱ्या बायकोचे नाव सज्ञा असे होते. मित्रांनो, सूर्यदेवांना असे आढळले की आपली पत्नी छाया ही सज्ञाच्या मुलाशी भेदभाव करत आहे. या गोष्टीवर नाराज होऊन सूर्यदेवांनी छाया व तिचा मुलगा शनिदेव यांना स्वतःपासून वेगळे केले. यावर क्रोधित होऊन छाया व शनिदेवाने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला. त्यांचा कुष्ठरोग पाहून यमराजांना त्यांची दया आली आणि त्यांना खूप दुःख झाले. यमराजांनी आपल्या वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. सूर्यदेवाने रागात येऊन शनीच्या घरी असलेली कुंभ राशीला जाळून टाकले. त्यामुळे शनी व त्याची आई छाया यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. यमराजाने आपली सावत्राई छाया व भाऊ शनी यांना त्रासात असलेले पाहून त्यांचे कल्याण करण्यासाठी सूर्यदेवांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्यदेवाने सांगितले, शनी जेव्हा दुसऱ्या घरात मकर राशीत जाईल तेव्हा शनीचे घर धन धान्याने भरेल. यावर शनिदेवाने सांगितले की जे कोणी मकर संक्रांतीला सूर्याची पूजा करतील त्यांना शनिदशेचे त्रास सहन करावे लागणार नाही. मित्रांनो, ही छोटीशी एक धार्मिक कथा आहे. वैज्ञानिक कारण सांगायचे झाले तर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. थंडीने गारठलेल्या लोकांना थंडीपासून बचाव करण्यास मदत होते. आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्याने सण उत्सवांचे पर्व हे शेतीवर अवलंबून असते. या काळामध्ये शेतीमध्ये गहू असेल, हरभरा हे पिके भरभरून येतात आणि ह्या पिकांचा हे पीक मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे एकमेकींना वाण म्हणून गहू असेल, गाजर असेल, त्यानंतर याचा एकमेकींना स्त्रिया वाण म्हणून देतात. मित्रांनो, रब्बी हंगामाची पेरणी असताना मकर संक्रांत येते. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते आणि मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता बदलत जाते. या मकर संक्रांतीपासून पुढे 10 ते 15 दिवस स्त्रिया एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून एकमेकांना वाण देण्याचे त्यांचे काम हे चालत असते.
तसेच एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणतात. गुळ हा उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे थंडीपासून आपला बचाव व्हावा. या दिवशी गुळाची पोळी किंवा तिळगुळाचे विशेष असे महत्व आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.